नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासाची साधने यामधील पहिला भाग हा अभ्यासलेला आहे. आता आपण इतिहासाची साधने यामधील भाग दुसरा पाहणार आहोत. यामध्ये पहिल्या भागामध्ये आपण लिखित साधनाविषयीची माहिती पाहिली, त्याचबरोबर आता पुढील भागांमध्ये आपण भौतिक साधने, मौखिक साधने आणि दृकश्राव्य साधने या साधनांविषयीची माहिती घेणार आहोत. तर यामध्ये आपण वर्तमानपत्रे या लिखित साधनाचा सविस्तर माहिती यामध्ये घेऊयात. ठरलेल्या वेळी नियमित छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजेच वर्तमानपत्र होय. ठरलेल्या वेळी म्हणजे आपण पाहतो की सकाळी वर्तमानपत्रे हे छापलेलं वर्तमानपत्र हे आपल्या घरी येत असतं आणि त्या वर्तमानपत्रातून आपल्याला विविध विषयांवरच्या गोष्टींची माहिती मिळत असते. मग काही घडामोडी किंवा घटना ज्या असतात त्या राष्ट्रीय पातळीवरील असतात, तर काही आंतरराष्ट्रीय पातळीवरील घटना असतात, तर काही प्रादेशिक आपल्या प्रदेशातील बातम्या असतात, तर काही ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणी असणाऱ्या स्थानिक घडामोडींचीही माहिती आपल्याला त्या वर्तमानपत्रातून मिळत असते. त्यामध्ये वेगवेगळे विषय असतात, राजकारण असेल, समाजकारण असेल, समाजातील माहिती असेल, कलेविषयी असेल, खेळाविषयी असेल, क्रीडा, साहित्य या विषयांची माहिती आपल्याला, किंवा सांस्कृतिक चालीरीती, रूढी परंपरा, भाषा या सांस्कृतिक ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत याविषयींची सविस्तर माहिती आपल्याला वर्तमानपत्रांमधून मिळत असते. मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या सर्वच गोष्टींची माहिती आपल्याला वर्तमानपत्रांमधून मिळत असते. वेगवेगळ्या प्रकारची वर्तमानपत्रे आज आपण पाहत आहोत. यामध्ये अनेक वर्तमानपत्रे ही प्रत्येकाच्या घरी ही वेगवेगळी वर्तमानपत्रे येत असतील. काही जणांना पुढारी आवडत असेल, सामना आवडत असेल, सकाळ असेल किंवा महाराष्ट्र टाइम्स असेल, पुण्यनगरी असेल, पुढारी असेल, लोकमत, लोकसत्ता आणि या वर्तमानपत्रांच्या साहाय्याने आपण समाजात घडणाऱ्या किंवा जगामध्ये घडणाऱ्या विविध गोष्टींची माहिती करून घेत असतो. थोडक्यात मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या सर्वच गोष्टींची माहिती आपल्याला वर्तमानपत्रातून मिळत असते. ही वर्तमानपत्रे काही प्रादेशिक असतात म्हणजे प्रदेशांमधील असतात, मात्र या वर्तमानपत्रांमध्ये विविध विषयांच्या पुरवण्या जोडलेल्या असतात. जे विविध वेगवेगळे विषय असतात ते वेगवेगळे विषय आपल्याला या वर्तमानपत्रांमध्ये पाहावयास मिळतात. मग भूमी हा एक विषय असेल, लोक, राष्ट्रीय प्रतीके, राजकीय व्यवस्था, शिक्षण, संरक्षण, सांस्कृतिक, विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण, आरोग्य, कुटुंब कल्याण, समाज कल्याण, प्रसार माध्यमे, माहिती, अर्थपुरवठा, नियोजन, कृषी, जलसंधारण, ग्रामीण विकास, आपण असे कितीतरी विषय आहेत की जे मानवी जीवनाशी संबंधित आहेत. अन्य, नागरी पुरवठा, ऊर्जा, उद्योग, व्यापार, वाहतूक, संदेश वहन, श्रम, गृह योजना, न्याय, युवा वर्ग, असे कितीतरी विषय आहेत की या वेगवेगळ्या विषयातून आपल्याला माहिती ही वर्तमानपत्रातून मिळत असतात. तर काही वर्तमानपत्रे ही चळवळीची मुखपत्रे असतात, म्हणजे चळवळ करणाऱ्यांची स्वतःची पुस्तके असतात, मासिके असतात, राजकीय पक्षांची स्वतःची दैनिके असतात, रोज छापून येणारी दैनिके त्यांची असतात किंवा साप्ताहिके असतात, मासिके असतात किंवा वार्षिक असतात. आता याविषयीची आपण माहिती घेऊयात. आता ठराविक कालावधीत प्रकाशित होणारे मुद्रित साहित्य म्हणजे आपण त्याला नियतकालिके असे म्हणतो. तर ठराविक कालावधीमध्ये प्रकाशित होणारे मुद्रित साहित्य, आता ठराविक कालावधीमध्ये तर आपण पाहतो की काही पुस्तके जी असतात तर ती महिन्याने छापून येणारी असतात, तर त्याला आपण मासिक म्हणतो. तर काही जी पुस्तके, छोटी पुस्तके असतात तर ती काय असतात, तर 15 दिवसांनी छापून येतात, तर त्याला पाक्षिक असं म्हणतो. 7 दिवसांनी येणार आहेत त्याला साप्ताहिक असं म्हणतो, आणि रोज छापून येणारी असतात त्यांना दैनिक असे म्हणतो. तर काही स्वतः राजकीय पक्षांची स्वतःची दैनिके असतात, उदाहरणार्थ शिवसेना यांचं सामना हे दैनिक आहे, तर स्वाभिमान पक्षाचं प्रहार हे
त्यांचं दैनिक आहे म्हणजे वर्तमानपत्र आहे, आणि त्या त्या वर्तमानपत्रातून ते त्यांच्या पक्षाची भूमिका ही स्पष्ट करत असतात. तर काही आपण पाहतो बघा की काही वर्तमानपत्रे जशी रोज येतात, मात्र ही चळवळीची मुखपत्रे असतील किंवा मासिके असतील, तर काही क्षणमासिक असतात, सहामाही असतात, तर काही वार्षिक असतात. तर यामध्ये मनोरमा इयरबुक जे आहे ते वर्षामध्ये घडलेल्या विविध घटनांचा आढावा या मनोरमा इयरबुकमध्ये घेतला जातो. किंवा आपण जत्रा बघते बघा, जत्रा हे काय जे मासिक आहे ते वार्षिक अंक आहे हा, आणि जत्रा ह्या वार्षिक अंक दिवाळीच्या वेळेस छापून येत असतो आणि त्यातून आपल्या बरंचसं मनोरंजन होत असतं. तर हे म्हणजे काही कथा काही वर्तमानपत्रेही वेगवेगळ्या विषयांवरचे असतात आणि सखोल माहिती देण्याचा प्रयत्न हा मासिकांमधून केला जातो. वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणाऱ्या पुरवण्याही त्याला जोडलेल्या असतात. थोडक्यात व्यवस्थित आणि सविस्तर माहिती देण्याचा उद्देश हा वर्तमानपत्राचा असतो. तर वर्तमानपत्रातून मिळणारी माहिती ही आपल्याला अधिकृत म्हणून आपण ती मानत असतो. तर आता आपण दुसरा एक पॉईंट बघूयात. तर दुसऱ्या पॉईंटचं नाव आहे ते म्हणजे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया PTI. 1953 नंतर या ट्रस्टने भारतातील वृत्तपत्रांना वृत्तलेख, बातम्या, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक लेख पुरवलेले आहे. PTIने ऑनलाईन सेवा सुरू केलेली आहे. PTI 1990च्या दशकापासून टेलिप्रिंट्सऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पुरवायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. या संस्थेने पाठवलेल्या बातम्या व माहिती अधिकृत व विश्वसनीय मानली जाते. इतिहास लेखनासाठी हा मजकूर महत्त्वाचा आहे. आता प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया ही सरकारी ही सरकारी संस्था असून ती वर्तमानपत्रांना विविध विषयावरचे लेख पुरवत असते. वृत्तलेख असतील, बातम्या असतील, छायाचित्रे असतील, आर्थिक किंवा वैज्ञानिक लेख पुरवले जातात. सुरुवातीला ही जी संस्था होती ती टेलिप्रिंटच्या साह्याने आपल्याला माहिती पुरवण्याचं काम करत असे. परंतु आत्ता यांचा स्वतःचा उपग्रह आहे आणि त्यामुळे उपग्रहाच्या साह्याने आपल्याला आज सर्व प्रकारची छायाचित्रे असतील, आर्थिक असतील, वैज्ञानिक लेख असतील किंवा बातम्या असतील याविषयीची माहिती ही संस्था वर्तमानपत्रांना पुरवताना दिसत आहे. या संस्थेने पाठवलेली माहिती ही या ठिकाणी अधिकृत आणि विश्वसनीय मानली जाते. तर हा इतिहास लेखनाचा अत्यंत महत्त्वाचा असा मजकूर आहे. धन्यवाद.